नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चैनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण आज आलोय सांगोला बाजार मध्ये। सांगोला बाजार मध्ये आज आवक भरपूर आलेली आहे। बघा या गाई या कमीत कमी 11-12 गाईंची धावण आहे। बघूया आपण कोणाचे काय किती गाय आणले त्यांनी, कशा आहेत, पैलारू किती आहेत यातल्या। इकडे एक नंबर वर आणू मोर, चांगल्या क्वालिटीच्या गाय आलेल्या आहेत तिथं। आणि ही धावण आपल्या ओळखीची आहे, ओळखीची म्हणजे शिंदे मामा आहे ते अकलूजचे। आणि त्यांनी आज भरपूर गाय आणलेले आहेत। किती गाय आणलेत मामा आज? 11 गाय। सकाळपासून काय गेलेत का? एक 10 भावात कोणती तीन, एक 10 भावात। बर, कुठल्या गाय आहेत एक 10 भावातल्या? कुठली पली गडली? अकरा 11 गाय तुमच्याच आहेत त्या? तिचं काय सांगितलं? सांगेल 95 पहिला राय। दोन्ही बी पहिला रो गाय ही आणि आदत आहे, दात लावला नाही। दात दाखवलाय का कोणी? तर आदत गाय आहे मित्रांनो, पहिला रो जर्सी जर्सी आहे, दात लावला नाही अजून। प्युअर जर्सी मधली गाय आहे ही। दुधाला कशी आहे? दूध आहे की 8-8 लिटर पहिल्या येताला दिलं पाहिजे ना? पहिल्या येताला 8-8 लिटर म्हणजे 16 लिटर दोन टायमाला दिलंच पाहिजे। 16 लिटरची गॅरंटी आहे यांची। या गाय तुम्ही शेतकऱ्यांच्या खरेदी करता का कसं? शेतकऱ्या खरेदी करता म्हणजे जर कुणाला गाय विकायची असेल तर तुम्ही सांगणार म्हणजे तुम्ही घेताना पण सगळं बघून चेक करून घेता आणि विकताना पण गॅरंटी देऊन। शेतकरी गाय जर घ्यायची असतील कुणाच्या तर तुम्हाला संपर्क केला तर चालतोय? बरं मित्रांनो, कुणाला जर गाय द्यायची असतील तर यांना तुम्ही संपर्क करू शकता। डिस्क्रिप्शनमध्ये यांचा नंबर दिला जाईल आणि संपर्क करून तुम्ही गाय कुणाची विकायची असेल किंवा कुणाला घ्यायची असेल तर यांना संपर्क करा। हिचं काय सांगितलं? तिचं सांगायला ते दोन एक साठ आहेत, दोन साठ आहेत वडापूर। या दोन गायीचं 2.60 सांगायला आणि फायनल द्यायचे आपलं कितीपर्यंत द्यायचे? एक 10 भावात आले तर द्यायचे, नाही तर द्यायचे नाही। एक 10 भावात आले तर द्यायचे। दुधाला कसे आहेत दोन्ही? दुधाला आहे ते 25 लिटरची बोली सांगितलेली माणसाने, दोन टायमाला 25, दोन टायमाला 25 म्हणजे आता ही दुसऱ्या वेताचे येते का? दुसऱ्या येतात, 6-7 आत आहेत दुसऱ्या वेताच्या गाईत। हे किती टाईम आहे अजून? 10-12 दिवस टाईम आहे, 10-12 दिवस टाईम आहे आणि कास भरपूर लागायचे अजून। बघू शकता शिंगट्या गाय द्या, एक शिंगट्या एक गुंडी आहे दादा। हिचं दादा दाखव, कडदात कडदात आहे म्हणजे जुळलेली आहे थोडक्या। सहा दात आहे, हे 6 दात आहे, कोणी शिल्लक आहे? शिल्लक आहे मित्रांनो, गाय चांगली आहे त्यांच्याकड। आणि तुम्ही चांगल्या गायचे गाय जर घ्यायची असतील तर शिंदे मामाला संपर्क करा, अकलूजचे आहे ते। आणि आपल्या गाय विकायच्या असतील तरी आपण संपर्क करू शकता यांना। हिचं किती सांगितलं? सांगायला 95,000 आहे, सांगायला 95,000 आणि द्यायची 90 पर्यंत द्यायची ही गाय। किती आताची? दुसऱ्या आताची गाय आहे, शांत आहे एकदम। आणि हिची कास एवढी अजून लागायची, टाईम किती? 2-4 दिवस काढेल, 4-5 दिवस, आठवडा काढेल।
चार पाच दिवस ते एक आठवडा चांगली गाय आहे. दुधाला किती? वीस लिटर दोन टायमाला. दोन टायमाला 20 लिटरची गॅरंटी आहे. ती कशी आहे? जुळलेली का? जुळलेली गाय आहे मित्रांनो आणि कास चांगली यायची पण बघू शकता आपण. भरपूर तंग झालेली आहे. हिला टाईम किती अजून? हिला टाईम जवळ आली, आता 2-4 दिवसावर येणार आहे. जवळ आलेली गाय आहे ही 2-4 दिवसावर म्हणजे कास पूर्ण जे तंग झालेले. हे शिंगटी गाय आहे. हिला बी टाईम आहे. किती दिवस टाईम आहे? 10 दिवस टाईम आहे. दुधाला? दुधाला ती 10 लिटर पिळलेल्या आहे पहिल्याला. बरं, आता हे दुसऱ्या वेताचे? दुसऱ्या वेताचे. पहिल्या वेताला 10-10 लिटर पिळलेली आहे आणि दुसऱ्या वेताची गाय आहे. ही कितीपर्यंत द्यायची? 90,000 आलं तर द्यायची. त्याच्या आत काय? माल गॅरंटीज असल्यामुळं किमती पण योग्य आहेत. शिंदे म्हणतात की दुसऱ्या दावणीला जर गेला तुम्ही तर 1.5-1.5 लाख किमती सांगतात. जास्त किमती सांगून सोडायच्या किमती वेगळ्याच असतात, पर त्यांच्या सांगायच्या किमतीच योग्य असतात. 5-10 हजाराची तडजोड करून ह्या गाई दिल्या जातात आणि स्वभाव चांगला असल्यामुळं तुम्ही यांच्या दावणीला येऊ शकता. यांना फोन करा. आणि मित्रांनो, माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर कमेंट करायला विसरू नका. मी प्रत्येक रविवारी सांगोला बाजारमध्ये असतो आहे आणि शिंदेमामा जे आहेत हे पण प्रत्येक रविवारी सांगोला बाजारमध्ये असतात आणि प्रत्येक रविवारी त्यांच्या 10-11-12 गाई असतातच आणि माल सगळा गॅरंटीज असतो आहे. त्यामुळं खात्रीशीर माल इथं मिळणार आणि कुणाला घ्यायचे असतील तर संपर्क करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला यांचा नंबर मिळेल, काय अडचण येणार नाही. ह्या दोन कशा आहेत गाय? दोन 12-11 पिळलेल्या एका टायमाला. एका टायमाला 11-11 म्हणजे दोन टायमाला 22 लिटर पिळलेल्या गाय ते. किती दुसऱ्या वेताच्या पाहिजे? दुसऱ्या वेताच्या शिंगट्या गाय आहेत या. आणि टाईम किती येईल अजून? 6-7 दिवसात येते तेच. मित्रांनो, या गाई जरी शिंदेमामाच्या असल्या तरी यांनी शेतकऱ्याकडून जाऊन घरी जाऊन यांच्या सगळ्या चेक करून आणलेल्या असतात. साडा भांड्याच्या बोलीत 4 सड भांडं बाहेर पडलं तर काय अडचण आली तर हे गाय परत घेऊ शकतात. आणि आपणही घेताना गाय चेक करून घ्या. ही कशी येलेली आहे का? किती दिवस? इथं वेलेली गाय आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. वेलेली गाय आहे. बहुतेक हे 2-4 दिवस किंवा 2 दिवस झाले असतील. हिला लहान वासरू आहे हिचं. हिला किती दिवस झालेत येऊन? काल 4 वाजता. मित्रांनो, 1 दिवसाचं वासरू राहायचं. काल 4 वाजता येलेली म्हणतात ते, म्हणजे जवळजवळ 10-11 तास झाले तिला येऊन. चांगल्या गाईत बघा आणि सजवले पण जातात इथं गाई. त्यांची शिंग फोडणे, सजवणं हे सगळं चालतं इथं. कार्यक्रम होतात आणि गिराईक पण यायला चालू झालेला आहे इथं. येलेली गाय मित्रांनो पहिल्या येताला 8 लिटर पिळलेली आहे म्हणतात. आणि फसवणूक यांच्याकडे कुठलीच होत नाही. सगळ्या गाई 1 नंबर आहेत. बघायचं म्हणलं तर मालेने आज भरपूर आणलेला आहे आणि दोन तासांनी जर आपण इथं आलो तर यांच्याकडं 1-2 ते 4च गाई शिल्लक मिळतील. बाकींचा व्यवहार होतोच. चांगल्या गाई आणि कमी किमतीच्या, दुधाला चांगल्या आणि गॅरंटेड माल असल्यामुळं शिंदेमामाची दावणी संध्याकाळपर्यंत रिकामीच होते. संध्याकाळपर्यंत सगळ्या गाई विकते त्या.
अकरा वाजेपर्यंत सगळ्या गाई काय अडचण येत नाही. माल आपला गॅरंटीज असल्यामुळे खपतोय. और सांगा तुमचा 96 73 50 18 96 73 50 18 हा शिंदे मामाचा नंबर आहे. आणि दुसरा तुमच्या मुलाचा आहे का? नंबर सांगा. तुमचा नंबर काय? 98 22 98 22 48 48 18 10 18 10 98 22 48 18 10 हा त्यांच्या मुलाचा नंबर आहे. तर तुम्ही दोघांपैकी कोणालाही संपर्क करू शकता आणि गाय घ्यायच्या किंवा विकायच्या असतील तर यांना संपर्क करा. भेटू पुढच्या बाजारात. धन्यवाद.